दिलेले असतात, त्याची जनजागृती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याकरिता हे कार्यक्रम आयोजित केले जातात. जसं सर्वसामान्य लोक वकिलांकडे जातात, त्याच्यानंतर ते न्यायालयात येतात, इथे आल्यानंतरच त्यांना कायदे काय आहेत किंवा कशा पद्धतीने ते राबवले जातात ते समजतं. पण त्या व्यतिरिक्त या कोर्टाच्या बाहेर जाऊन सुद्धा आपली जनजागृती करता यावी याकरिता हे कार्यक्रम राबवले जातात. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय सरकारद्वारे आणि सुप्रीम कोर्टाद्वारे दिले गेलेले आहेत की ज्याची माहिती सगळ्यांना व्हावी याकरिता. त्यामुळे आपण दर महिन्याला जे कार्यक्रम होत असतात, आणखी कोणाकडे असेल इंटरनॅशनल डायव्हर्सिटी बायोडायव्हर्सिटी आणि इंटरनॅशनल लेबर डे या संदर्भात मोरे साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिलेली आहे. तसेच ज्युवेनाईल जस्टिसच्या बाबतीत सुद्धा विद्यापीठ लोकेल साहेबांनी खूप छान पद्धतीने माहिती दिलेली आहे. विक्टिम कॉम्पन्सेशनबद्दल मला एवढं सांगायचं आहे, विक्टिम म्हणजे ज्याच्या विरुद्ध ज्यांनी केस दाखल केलेली आहे आणि ज्याच्या विरुद्ध एखादा अन्याय झाला आहे किंवा गुन्हा घडलेला आहे अशा लोकांना पीडित किंवा विक्टिम म्हणतात. तर त्या पोक्सोच्या केसेसमध्ये किंवा रेपच्या केसेसमध्ये किंवा स्पेशली जिथे महिला आहेत त्यांना हे विक्टिम कॉम्पन्सेशन मनोधैर्य नावाची संस्था आहे त्यांच्यामार्फत हे विक्टिम कॉम्पन्सेशन पुरवलं जातं. त्या पीडित महिलांतर्फे त्यांच्या पालकांतर्फे किंवा त्यांच्या घरातल्यांतर्फे एक जर मनोधैर्य संस्थे मनोधैर्य जी योजना आहे त्याच्या अंतर्गत जर अर्ज दिला आणि त्यांची पूर्ण माहिती पुरवली की माझ्याबाबत कुठला अन्याय झालेला आहे, कुठला गुन्हा घडलेला आहे आणि माझी सध्याची परिस्थिती काय आहे या सगळ्याचा तपशील जर आपण त्यांना दिला तर आपली सगळी माहिती आपल्याबाबतची ते घेऊन योग्य त्या माणसाला नेमून त्या मनोधैर्य योजनेमार्फत त्यांना नुकसान भरपाई दिली जाते. ही हा भाग वेगळा आहे की नुकसान भरपाई ही इन टर्म्स ऑफ मनीच असते. जी काही जे मेंटली जे काही डॅमेज झालेलं असतं ते भरून निघणं अवघड असतं, पण शेवटी आपण कितीही म्हटलं तरी पैशाचं सोंग घेता येत नाही आणि इन टर्म्स ऑफ मनी जेव्हा कॉम्पन्सेशन मिळतं तेव्हा कुठेतरी आपल्याला एक मानसिक समाधान तरी असतं की सर ॲटलिस्ट मला सरकार माझ्याकडे लक्ष देत आहे आणि सरकारतर्फे मला काही प्रमाणामध्ये मला ही नुकसान भरपाई मिळालेली आहे. आणि या देशाचा नागरिक म्हणून ॲटलिस्ट त्या पीडित महिलांना किंवा त्या एकंदरीत महिला असं म्हणणार नाही एकंदरीत जे व्यक्तीम आहेत की मी एक नागरिक म्हणून ताटमानेने या देशामध्ये मी जगू शकतो किंवा शकते याचा एक त्यांना दिलासा मिळतो. आणि याकरिता सरकारने आणि सुप्रीम कोर्टाने हे विक्टिम कॉम्पन्सेशन ही स्कीम सुरू केलेली आहे. ज्युवेनाईल जस्टिसच्या बाबतीत म्हणाल तर मी स्वतः लहान मुलांच्या केसेस ज्युवेनाईल जस्टिस बोर्ड खाली मी चालवत असते. त्यामध्ये मला वारंवार हेच दिसतं बऱ्याच वेळेला. आता आपण म्हणतो की एक 13-14 वर्षापासून ते 18 या वयोगटातली मुलं असतात ज्याला आपण टीन एजर्स असं म्हणतो, ती मुलं ही सगळ्यात वल्नरेबल असतात. वल्नरेबल म्हणजे त्यांची अवस्था जी असते ती मानसिक असेल शारीरिक असेल ही अर्धवट असते. त्यांना असं बरेच वेळा वाटत असतं की मला सगळं पण प्रत्यक्षात त्यांना पूर्ण ज्ञान कोणत्याच गोष्टीचं नसतं. पण अशा वेळेला पालकांची एक जबाबदारी असते की अशा वेळेला आपली टीन एजेसमध्ये आलेली जी मुलं आहेत त्यांच्याकडे विशेष लक्ष देऊन, विशेष लक्ष म्हणजे नुसती बंधनं म्हणणं हवे तर किंवा त्यांनी काही एखादी गोष्ट त्यांच्याकडनं चुकीची झाली तर त्यांना ओरडून त्यांना मारून त्यांना अजून काही गोष्टी करून ते साध्य होत नाही. ह्या वयोगटातली मुलं आहेत त्यांना समजून घेणं, माझं तुम्ही ऐकून घ्या माझ्याकडनं काय झालं, जरी त्यांच्याकडनं काही चुकी झाली असेल तर निदान त्याच्या मागची कारणं असतील, त्याच्या मागचं अट्रॅक्शन असेल किंवा एखादी प्रलोभनं त्यांना समोर असतील किंवा अजून काही त्यांच्या आर्थिक गरजा असतील मानसिक शारीरिक ज्या काही गरजा असतील त्या गरजा त्या पूर्ण होण्याकरिता त्यांच्या हातून अशी कृत्य घडली जातात. आणि त्यांना आळा घालण्याचं काम त्यांच्या पालकांचं सगळ्यात पहिलं कर्तव्य पालकांचं आहे, कुटुंबाचं आहे आणि त्यानंतर समाजाचं. समाज म्हणजे कुटुंबाच्या बाहेर जेव्हा ती मुलं या जगामध्ये वावरतात मग त्यांची शाळा असू देत त्यांचा म्हणजे सगळी जबाबदारी आपली आहे आणि थोडंसं त्या मुलांना समजून घेणं आणि त्यांना ऐकून. आमच्याकडे कर्ज तारखा 20 वर्षा निधी कर्ज 12 वर्षाच्या यांच्या विद्यमाने दर महिन्याला कार्यक्रम असतात. तसंच या महिन्यामध्ये त्या काही घडामोडी घडलेल्या आहेत आणि प्रत्येक महिन्यामध्ये त्या त्या विषयाचा
इतिहास कायदे आणि या संदर्भातील जनजागृती करण्यासाठी नासा मार्फत जे गाईडलाईन दिले त्याप्रमाणे हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आणि आज इंटरनॅशनल लेबर डे महाराष्ट्र डे त्यानंतर मार्फत अँटी टोबॅको अँटी टोबॅको डे मध्ये जर पाहिलं असेल तर दरवर्षी 8 लाख लोक हे कर्करोगाने मृत्युमुखी पडतात आणि याच्या संदर्भातील जनजागृती म्हणून खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आज जे कार्यक्रम इथे आयोजित केलेले आहे त्या संदर्भातील जे काही कार्य त्या कार्यक्रमांची आम्ही आज माहिती दिली. आजच्या कार्यक्रमासाठी मुख्य हेतू असा आहे की अशा प्रकारच्या जेव्हा कार्यक्रम असतात त्या कार्यक्रम ऐकून लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे, त्या कार्यक्रमाबद्दल माहिती झाली पाहिजे आणि म्हणून कार्यक्रम आयोजित केला. नमस्कार. आज कर्जत न्यायालयामध्ये कायद्याविषयी जनजागृती हा जो कार्यक्रम आज झाला हा खरोखर अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे आणि अशा प्रकारचे कार्यक्रम होणे गरजेचे आहे. न्यायमूर्ती महोदयांनी चांगल्या प्रकारे उपस्थितांना मार्गदर्शन केलं आणि विक्टीम म्हणजे पीडित याचे अधिकार सांगितले, त्यानंतर कामगारांचे अधिकार सांगितले. हा सगळा जो कार्यक्रम होता तो अतिशय चांगल्या पद्धतीचा होता आणि जनजागृती त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे झालेली आहे. परंतु ह्याही पलीकडे जाऊन एक महत्त्वाचा आणखीन एक विषय आहे. आपण आज पीडित यांना न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका मांडतो ते बरोबर आहे, परंतु आज पीडितींमध्ये किंवा जे अन्यायग्रस्त आपण जे म्हणतो विक्टीम म्हणतो याच्यामध्ये खोटारडेपणा पण भरपूर आलेला आहे. आज आपण बघता की महिला या कायद्याचा दुरुपयोग करत आहेत, त्यांच्यावर जे काही अन्याय होतात ते प्रत्यक्षात झालेले नसतात आणि तरीसुद्धा ते एक कायद्याचा दुरुपयोग करून आपल्या म्हणजे संपूर्ण त्या पतीच्या पूर्ण परिवाराला एक वेगळ्या केसेसमध्ये अडकवतात. तर अशा प्रकारे केसेस झाल्या नाही पाहिजेत आणि जे म्हणजे विक्टीम म्हणून एक खोटेपणाचा हा आणला नाही पाहिजे यासाठीसुद्धा कायद्यामध्ये कुठल्या तरी प्रकारची तरतूद असायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण असं जर केलं तरच खऱ्या अर्थाने न्यायाचा जो उद्देश आहे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय ह्या संकल्पनेबाबत भाष्य करताना 100 आरोपी सुटले तरी चालतील पण एक अन्यायग्रस्त एका अन्याय व्यक्तीला अन्याय झालेला ज्याच्यावर म्हणजे निर्दोष व्यक्तीला शिक्षा झाली नाही पाहिजे अशा प्रकारची जी त्या तरतूद केली आहे तिला जर खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल तर ज्या खोट्या केसेस होतात, जो कायद्याचा दुरुपयोग होतो, जो गैरवापर होतो या संदर्भातसुद्धा जनजागृती होणे गरजेचं आहे असं माझं स्वतःचं प्रामाणिक मत आहे. आणि आज या ठिकाणी ठळक वार्ता न्यूज चॅनल या ठिकाणी आले आणि अशा प्रकारे या कार्यक्रमाला एक कव्हरेज त्यांनी घेतला त्यासाठी मी ठळक वार्ताचे जे संपादक आहेत कैलाजी जाधव यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.